नेटक्या नियोजनाने इचलकरंजीत खासदार श्रीकांत शिंदे यांचा जनसंवाद यशस्वी. हातकणंगले लोकसभा जिंकल्यानंतर आता शिंदे सेनेनं विधानसभेसाठी कंबर कसली आहे. हातकणंगले लोकसभा अंतर्गत इचलकरंजी, शिरोळ, शाहूवाडी आणि हातकणंगले या चार प्रमुख मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी संवाद साधला. पक्षबांधणी करताना येणाऱ्या अडचणी सोडवतानाच महायुती सरकारने सुरू केलेल्या लोककल्याणकारी योजना घराघरापर्यंत पोहोचवा असा संदेश खासदार श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकारी शिवसैनिकांना दिला. खासदार राहुल शेवाळे, खासदार दयाशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या जनसंवाद बैठकीचं नियोजन जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी नेटक्या पद्धतीनं केलं होतं. शिवसैनिकांच्या भावना आणि त्यांची मते जाणून घेत येणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणीसाठी सज्ज रहावे असा सल्ला देखील खासदार शिंदे यांनी या निमित्ताने दिला. आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे आपल्यासोबत आहेत, शिवाय अजूनही काही जण आपल्या संपर्कात असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.